आज खरंच सांगायला आनंद होतोय की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आलं व राज्यामध्ये आलं आणि महानगरपालिकेवर आलं, तर आम्ही नवीन नगरसेवक म्हणून काम करत असताना एक आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांनापर्यंत ज्या काही योजना केंद्र सरकारने दिल्या त्या माध्यमातून, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून जे स्त्रियांचं आरोग्य ह्या धुरापासून, पोल्युशनपासून जे घातक ठरत होतं, त्यांना आजार उद्भवत होते, TB सारख्या महाभयंकर आजाराला तोंड द्यायला लागत असं, अशा प्रत्येक घरामध्ये ज्या गरीबातल्या गरीब लोकांना गॅस योजनेच्या माध्यमातून आपल्या पुणे शहरामध्ये 42,000 लोकांना आत्तापर्यंत बापटसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला गॅस योजनेचा लाभ त्या नागरिकांपर्यंत देता आलेला आहे. हा एक सार्थ अभिमान आम्हाला वाटतो की भारतीय जनता पार्टीतील प्रत्येक नगरसेवकाने हिरिरीने हे काम केल्यानंतर त्या गरीबापर्यंत ती योजना पोहोचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून उज्ज्वलाचा लाभ तर लोकांना मिळालाच मिळाला, पण त्या माध्यमातून पंतप्रधान मातृवंदना एक योजना, फार सुंदर योजना आलेली आहे. त्याच्यामध्ये जात पात धर्म गरीब श्रीमंत असं काही नाही. ज्या मातेनी एखाद्या हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी पिरियडमध्ये नोंदणी केली, त्या नोंदणी केल्यानंतर लगेच त्या महिलेच्या अकाउंट्समध्ये 2,000 रुपये जमा होतात, प्लस त्या मातेनी जन्म दिल्यानंतर मुलगा हो किंवा मुलगी हो कोणी काही असेल, मातेने जर जन्म दिल्यानंतर त्या मातेच्या खात्यात 3,000 असे टोटल म्हणून 5,000 सुद्धा जमा करण्याचं काम आत्तापर्यंत केंद्र सरकारने, मोदी सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे काही भयंकर आजाराला तोंड द्यावं लागत होतं किंवा गरीब महिलांना परवडत नव्हतं, अशा सॅनिटरी पॅडचं सुद्धा त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून ही पण योजना राबवली गेली आणि चांगल्या प्रकारे ती राबवली गेली. त्याचे मशीनसुद्धा, सॅनिटरी पॅडचे डिस्पोजल मशीनसुद्धा लावले गेले. त्या माध्यमातून आपले जे कचरा वेचक असतात त्यांच्या आरोग्यांनासुद्धा धोका न पोचवण्यासाठी त्या मशीनचीसुद्धा उपलब्धता महानगरपालिकेने केलेली आहे. अशा प्रकारच्या योजना महानगरपालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवत आहे. तसेच पंतप्रधानांच्या योजनेमधून आयुष्यमान भारत ही एक योजना फार सुंदर अशी राबवली गेली की जी 60 वर्षात कुठल्याही सरकारला जमलं नाही अशी ही योजना आहे. त्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा प्रत्येक कुटुंबाचा विमा नोंदवण्याचं काम मोदी सरकारने केलं, भाजप सरकारने केलं. त्याच्यामध्ये गिरीश बापट साहेबांनी फार मोठा पुढाकार घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयानुसार त्याची भागनिहाय यादी करून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये ती योजना कशी पोहोचवली जाईल याच्यासाठी पुणे शहरामधनं 1,31,405 कुटुंबांना त्याचा लाभ मिळालेला आहे. म्हणजे साधारणतः एका घरातली 4 व्यक्ती जरी धरली तरी साधारणतः 5,25,000 लोकांना या माध्यमातून लाभ मिळालेला आहे. अशा प्रकारे ते काम आमच्याकडनं, मोदी साहेबांकडनं केलं गेलेलं आहे. याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा अवेअरनेस इतका झाला की लोकं फार खुश आहेत की जे आम्हाला हॉस्पिटलायझेशनसाठी मोठे जुने आजार होते ते कुठे लोकांना पैशात माध्यमातून करू शकत नव्हते, त्या सगळ्या आजारावरती उपाय म्हणून ही योजना आल्यामुळे फार लोकांना त्याच्या बाबतीत आनंद वाटतोय. त्याच्यानंतर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा आज पुणे शहरामधनं जवळजवळ 73,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे की जेणेकरून एखाद्या तरुणाला जो व्यवसाय करायचा असेल, मग त्या माध्यमातून मिळालेलं कर्ज असेल, रिक्षावाल्यांना व्यवसायासाठी जर रिक्षा घ्यायची असेल ती कर्ज असतील, तर आता मी माझ्या प्रभागामध्ये सुद्धा मी 25 रिक्षांना मुद्राच्या माध्यमातून लोन दिलेलं आहे. तसंच महिला उद्योग असतील, छोटे उद्योग असतील, नाभिक व्यवसाय करणारे असतील, चर्म उद्योग करणारे व्यवसाय असतील, त्यांना खुर्ची घ्यायची असेल किंवा काय असेल XYZ, किंवा ब्युटिशियनच्या महिला असतील, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या, त्यांना सुद्धा लागणारं आर्थिक सहाय्य, अशा प्रकारे जे जे पाहिजे त्या गोष्टीचं विदाऊट, म्हणजे त्यांना विना जामीनदार मिळणारी योजना मुद्रा योजना या माध्यमातून सुद्धा पुणे शहरातनं 73,000 लोकांनी या माध्यमातून लाभ घेतलेला आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सुद्धा ज्यांनी डाटा ऑनलाईन नोंदवला अशी आपल्याकडे नोंद आहे, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 92,000 पुणे शहरातील लोकांनी नोंद केलेली आहे की ज्यांच्या नावावर घर नाही आहे, की जे खरंच आत्ता त्या योजनेपासून वंचित आहेत त्या लोकांना सुद्धा या योजनेतनं लाभ मिळतोय. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा 3-4 ठिकाणी जागांचे स्पॉट निवडलेले आहेत, तिथे त्यांना 6,600 घरं उपलब्ध करून देण्याची सुद्धा महानगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारची चांगली योजना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 92,000 लोकांना त्या योजनेचा लाभ होणार आहे. या माध्यमातून बापट साहेबांचं काम सुद्धा गेले 30 वर्षात त्यांनी, म्हणजे 5 टर्म ते आमदार आहेत, 3 टर्म नगरसेवक होते, त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम बापट साहेबांनी केलंय आणि माणसातला माणूस म्हणून ही त्यांची प्रतिमा आज पुणे शहराने लाभलेली आहे. त्यामुळे विरोधकांना कुठे काय करावं हे सुचत नाहीये, कारण तळागाळापर्यंत हा मनुष्य बापट साहेब स्वतः
तळागाळापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये पोहोचले. त्यामुळे बापटसाहेब 100% या पुणे लोकसभा मतदारसंघातनं 4 ते 5 लाख मतदारांनी विजय होतील हा भारतीय जनता पार्टीतील सर्व कार्यकर्ते नगरसेवक आमदार खासदार हा यांचा सर्वात मोठा यश असणार आहे. आणि तळागाळातला कार्यकर्ता ह्याच्यासाठी मनापासून झटतोय ह्याचा एक सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. हाच विजय आमचा दिसून येईल एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय जय महाराज.